विद्यार्थी मित्रांनो कमिशनवरील हे उदाहरण बघा माधवने बत्तीस हजार रुपये किमतीची औषधे विकली तर त्याला शेकडा बारा पॉईंट पाच प्रमाणे एकूण किती कमिशन मिळाले वस्तूचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आपला माल स्वतः विकणे शक्य नसते तेव्हा ती कंपनी काही व्यक्तींवर आपला माल विकण्याची जबाबदारी सोपवते आणि या सेवेबद्दल त्या व्यक्तीला काही मोबदला दिला जातो त्याला कमिशन असे म्हणतात आणि असे काम करणाऱ्या व्यक्तीला कमिशन एजंट म्हणतात तर या ठिकाणी माधवने कमिशन एजंटचं काम केलेलं आहे तर त्याला किती कमिशन मिळालं ते आपण या ठिकाणी शोधून काढणार आहोत त्यासाठी आपण दोन कॉलम करणार आहोत त्यामधला पहिला जो कॉलम आहे तो म्हणजे रक्कम आणि दुसरा कॉलम असणार आहे कमिशन तर आपण या ठिकाणी शंभर बरोबर तुलना करणारे शेकडा बारा पॉईंट पाच याचा अर्थ शंभर रुपये जर विक्री असेल तर बारा पॉईंट पाच त्याला कमिशन मिळणार आहे या ठिकाणी बत्तीस हजार रुपये किमतीची औषधे विकली म्हणून रक्कम झाली बत्तीस हजार रुपये आणि कमिशन किती मिळालं हे आपल्याला माहिती नाही त्यासाठी आपण एक्स घेतलं आता रक्कममधले शंभरमधले दोन शून्य बत्तीस हजारमधल्या दोन शून्यांबरोबर कॅन्सल होणार आहेत त्यानंतर तिरकस गुणाकार करू एक्स गुणिले एक बरोबर एक्स बरोबर तीनशे वीस गुणिले बारा पॉइंट पाच यानंतर एक्स बरोबर या ठिकाणी बारा पॉईंट पाच मधला एक दशांश स्थळ आणि तीनशे वीस मधला एक शून्य हे एकमेकांबरोबर कॅन्सल होणार आहे आणि आपलं उत्तर असणार आहे बत्तीस गुणिले एकशे पंचवीस आता या दोघांचा जर गुणाकार केला बत्तीस आणि एकशे पंचवीस तर तो गुणाकार किती येतो ते, ते आपण बघू एकशे पंचवीस गुणिले बत्तीस दोन ने गुणल्यानंतर अडीचशे उत्तर येणारे आणि तीन आपण गुणलं तर उत्तर तीन हजार सातशे पन्नास दोघांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळतं आहे चार हजार एक्स बरोबर रुपये चार हजार याचाच अर्थ माधवला मिळणारे जे कमिशन आहे ते कमिशन आहे रुपये चार हजार विद्यार्थी मित्रांनो अडतवरील हे उदाहरण पहा एका शेतकऱ्याने तीनशे पन्नास रुपये प्रति डझन दराने एकशे पन्नास डझन आंबे अडत्यामार्फत विकले त्या व्यवहारात त्याला चार टक्के अडत द्यावी लागली तर त्या शेतकऱ्यास आंबे विकून किती रक्कम मिळाली विद्यार्थी मित्रांनो अडत्या म्हणजे काय तर धान्य भाजीपाला फुले फळे यासारख्या शेतमाल शेतमालाची विक्री ज्या मध्यस्थामार्फत होते त्याला अडत्या म्हणतात आणि या कामाबद्दल त्याला जे कमिशन मिळते त्यास अडत म्हणतात या उदाहरणात एकूण विक्री तीनशे पन्नास रुपये प्रति डझन प्रमाणे एकशे पन्नास डझन आंबे म्हणजेच तीनशे पन्नास गुणिले एकशे पन्नास बरोबर बावन्न हजार पाचशे रुपयाची विक्री झालेली आहे आता या उदाहरणात आडत किती दिली गेली हे आपल्याला शोधायचे आहे त्यासाठी आपण नेहमीप्रमाणे दोन कॉलम करणार आहोत पहिला कॉलम विक्री आणि दुसरा अडत या ठिकाणी चार टक्के अडत याचाच अर्थ शंभर रुपये जर विक्री झाली तर चार रुपये मिळणार आहे त्यामुळे आणि चार याप्रमाणे विक्री आणि अडतच्या कॉलम मध्ये लिहिले त्यानंतर या उदाहरणामध्ये बावन्न हजार पाचशेची ची विक्री झालेली आहे ते विक्रीच्या कॉलम मध्ये खाली घेतले या प्रसंगी किती अडत मिळाली ते माहिती नाही म्हणून आपण घेतला त्यानंतर शंभरमधले दोन झिरो बावन्न हजार पाचशेमधल्या दोन झिरोंबरोबर कट होतील आणि नंतर तिरकस गुणाकार करूया एक गुणिले एक्स म्हणजेच एक्स बरोबर पाचशे पंचवीस गुणिले चार म्हणजेच आडद बरोबर पाचशे पंचवीस गुणिले चार यांचा गुणाकार येईल दोन हजार शंभर रुपये म्हणजे शेतकऱ्याला आंबे विकून जरी बावन्न हजार पाचशेची विक्री झालेली असेल तरीसुद्धा दोन हजार शंभर रुपये आडत द्यावी लागली ती रक्कम वजा करावी लागेल आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये पन्नास हजार चारशे रुपये मिळतील